शिवपुरात गंगा पुन्हा एकदा अवतरली आहे. गंगा अवतरल्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि गंगेचं दर्शन घेण्यासाठी आणि गंगेत स्नान करण्यासाठी राजापूरच्या गंगा तीर्थावर भाविक येऊ लागले आहेत. अनेक वर्षांपासून दर 3 वर्षांनी एकदा गंगेचं आगमन होतं, मात्र आता गंगेच्या आगमनाचं सातत्य वाढलंय. 6 महिन्यांपूर्वी सुद्धा गंगेचं आगमन झालं होतं. दरम्यान भाविकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोकुळ कांबळे यांनी. सोबत अजून एक भाविक आहेत जे लांब कोल्हापूरहून इथे आहेत. ज्यावेळेस त्यांना हे कळलं की आज राजापूरच्या गंगेचं आगमन झालेलं आहे आणि त्यावेळेस त्यानुसार त्यांनी ताबडतोब या पवित्र स्थळाला भेट दिली. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून थोडक्यात माहिती. सर मला सांगा, तुम्ही कसे आलात, का म्हणजे काय वाटतं ह्या गंगेविषयी काय सांगा? मी ज्या वेळी गंगा येते त्यावेळी प्रत्येक वेळी माझ्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं पर्व म्हणून मी माझ्या आई पप्पांना घेऊन यायचं. मी जास्त जास्त प्रयत्न करत होतो त्यांना स्नान होण्यासाठी, कारण हे इतकं पवित्र आहे की प्रत्येक ठिकाणच्या गंगेला आपण जाऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणच्या गंगेला आपल्या आई वडील नेऊ शकत नाही आपल्या कामाच्या व्यापातून किंवा इतर सर्व प्रत्येकाच्या व्यापातून, त्यात आई वडिलांच्या तब्येतीमुळे देखील. पण या ठिकाणी एकाच ठिकाणी 14 गंगांचं स्नान होतं एवढ्यासाठी मी या ठिकाणी प्रत्येक वेळेला मी आई पप्पांना माझ्या घेऊन येत असतो मी. आणि हे एकदम पवित्र कार्य आपल्यातून घडावं, प्रत्येक मुलग्यांना हे प्रत्येक आई वडिलांसाठी करावं असं मला वाटतं. नक्कीच यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक म्हणजे पवित्र ठिकाणे जितके आहेत भारतामध्ये आणि त्या प्रत्येक ठिकाणच्या गंगेला किंवा त्या नद्यांना आपण पवित्र म्हणून भेट देऊ शकत नाही आणि त्यानुसार हे म्हणतात की एका ठिकाणी ह्या 11 कुंडामध्ये वेगवेगळ्या 11 ठिकाणच्या नद्यांचं पाणी येत असतं आणि हे एक उत्तम असं स्थान आहे, पवित्र स्थान आहे आणि हे इथे प्रत्येकाने ह्या कुंडाला भेट देऊन ह्या गंगेचं दर्शन घ्यावं असं भाविक सांगतायत. गोकुळ कांबळे, जय महाराष्ट्र, राजापूर.